सरकारने इन्स्पेक्टर राज संपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, तरीही उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर त्याला सरळ घरी पाठवलं जाईल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना दिलासा दिला. ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शहरात औद्योगिक व कृषी विषयक ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो 2017 आयोजन दिनांक 5 ते 8 जानेवारी दरम्यान करण्यात आला आहे. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलाग्राम इथे पार पडलं. एक्सपो 2017 उद्घाटन प्रसंगी कलाग्राम मध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र एक्सपोचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फीत कापून आणि त्याप्रमाणे दीप प्रज्वलन करून केलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, आमदार इम्तियाज जलील, आमदार सुभाष झांबड, महापौर भगवान घडामोडे, मसियाचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सरकार आल्यापासून उद्योगांना चालना देण्यासाठी असलेल्या मोठ्या प्रमाणातले परवाने कमी करण्याचं काम केलंय, त्यामुळे मागील 2 वर्षात देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या अर्ध्या गुंतवणुकीत महाराष्ट्रात झाले असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे यापुढे उद्योगधंद्यांच्या वाढीत अडचणी निर्माण करणाऱ्या आणि कामात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ घरी पाठवण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलाय. औरंगाबाद आणि त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तुम्हाला मागायला रस्ते उरणार नाही, इतके रस्ते देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यामुळे नागपूर आणि औरंगाबाद समृद्धी मार्गाला विरोध करू नका, कारण त्यामुळे विकासाचे दारे मोकळे होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एक्सपो 2017 हे औद्योगिक प्रदर्शन 5 ते 8 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे, ज्यामध्ये विविध मान्यवरांचे व्याख्यानही होणार आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योजक महाराष्ट्राच्या बाहेर चालले होते आणि वेगवेगळ्या राज्यांनी मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे त्या कालावधीमध्ये गेले, पण पुन्हा एकदा गेल्या 2 वर्षाच्या सातत्यातल्या आमच्या मेहनतीमुळे या ठिकाणी आज परिस्थिती बदलली आणि खऱ्या अर्थानं देशात येणाऱ्या FDI पैकी 50% FDI हा महाराष्ट्रात येतो. हा केवळ महाराष्ट्राकरता नाही, हा देशाकरता रेकॉर्ड आहे. आजपर्यंत एवढा FDI हा कुठल्याच राज्यात कधीच इतक्या वर्षात आलेला नाही. आता आपल्याला मी या ठिकाणी सांगतो की या राज्याने इतका डायनामिक अशा प्रकारचा निर्णय घेतला की इंडस्ट्रीयल एरिया घेण्याचीच आवश्यकता नाही. इंडस्ट्रीयल एरिया हा विषय आम्ही संपवलेला आहे. आता थेट तुम्ही आम्ही जे काही थोडं प्रीमियम म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी दिलं की तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट समजच द्यायची आणि समज देणे कंपल्सरी केलं. कारण अनेक वेळा आपण पूर्वी असं केलं होतं की इंडस्ट्रीयल एरियाची गरज नाही, तुम्ही अप्लाय करा, ऍप्लिकेशन दाखवली, पण आमच्या लक्षात आलं की तरी देखील बँका फायनान्स करत आहेत, त्यामुळे सनद कुठे दाखवा. आता आम्ही नियम केला आणि त्याही करता जिल्हाधिकाऱ्यांवर आता आम्ही बंधन टाकलं आहे की किती दिवसामध्ये त्यांनी सनद द्यायची. त्यामुळे आता तुम्हाला करायचं काहीच नाही. तुम्ही ज्या ठिकाणी उद्योग लावायचा त्या ठिकाणची जागा त्याचे अर्ज आणि जे काही पैसे त्याचे प्रीमियमचे आहेत ते तुम्ही भरले की तेवढ्या दिवसात जर तुम्हाला सनद मिळाली नाही तर थेट त्यांच्यावर कारवाई सामील करणार आहोत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता या ठिकाणी सूचना देणार आहे की अशा प्रकारचे अर्ज जर कोणी निकाली काढले नसतील तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आता हे या ठिकाणी भेट चुकीचं आणि खपवून मिळणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आता वेगवेगळ्या प्रकारच्या रेग्युलेटरी नेटवर्क जे आहे ते संपवून टाकले. आता बघा इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्स्पेक्टर राज होतं. आम्ही इतके लेबर रिफॉर्म्स केले, आम्ही निर्णय केला, जवळजवळ आता संपूर्ण औद्योगिक क्षेत्र हे आम्ही सेल्फ सर्टिफिकेशन बोर्डवर आणलं. त्यामुळे आता सेल्फ सर्टिफिकेशन आमचं हे ठाम